नमस्कार, मी सायली पाटील। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। नऊ दिवस नऊ कविता या उपक्रमातील आजचा सहावा दिवस आणि सहाव्या दिवसाची ही सहावी कविता। कवितेचं नाव आहे स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, कवयित्री सायली पाटील। भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा, बाहुलीच्या वेण्या घालायलाही तिची तीच शिकते। भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा, बाहुलीच्या वेण्या घालायलाही तिची तीच शिकते। आणि अल्लडपणा तर तिचा गुणधर्म आहे, पण तशी ती फार अल्लड नसते। फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी किती तिने राखायचे, फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे। अन पोकळी अशी की जिथे शून्य सारे, किती हुंद के रोज दाबायचे। भाजी चिरण्यापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा, भाजी चिरण्यापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा। थकत नाही, थांबतही नाही, मग वाटेत कितीही येऊ देत खळगा निखाचा। पण असह्य होता तिला वेदना, कराकर वाजतात तिच्या बांगड्या। असह्य होता तिला वेदना, कराकर वाजतात तिच्या बांगड्या। रोखते नजर मग ती क्षणभर मनगटातील तिच्या बळकटी सांगण्या। तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, जणू ती मोकळ्या हवेची लहर। तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही, जणू ती मोकळ्या हवेची लहर। सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा, पण तिच्यासाठीचा तिचा वेगळा प्रहर। स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी, लढली होती की ती ही रणांगणी। आणि आजन्मासाठी बुलंद असणारी, आजन्मासाठी बुलंद असणारी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी। धन्यवाद।